बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी महत्वाकांक्षामुळे शिवसेनेतल्या किती स्वपक्षीय नेत्यांच्या गाड्या फोडायला लावल्या, त्यांची घरं जाळायला लावली, हल्ले आणि खालच्या दर्जाचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून हे सुरू झालेलं आहे असे मुक्ता फळ या संजय राजाराम राऊतनी उद्गारलं. आता गजनी झालेल्या आणि उद्धव ठाकरेचा ज्यांना इतिहास माहित नाही तो जे अशा पद्धतीचा आरोप अन्य लोकांवर करू शकतो. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेमध्ये असताना हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी महत्वाकांक्षामुळे शिवसेनेतल्या किती स्वपक्षीय नेत्यांच्या गाड्या फोडायला लावल्या, त्यांची घरं जाळायला लावली, जिल्हा प्रमुखांचे किती घरं उद्ध्वस्त केली याची यादीच आम्ही महाराष्ट्रासमोर देऊ शकतो. कपटी आणि घाणेरड्या राजकारणामध्ये पीएचडी कोणी केलं असेल, कोणी केली असेल, तर त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे. म्हणून भारतीय जनता पक्षावर अशा पद्धतीची टीका करण्या अगोदर तुझ्या मालकाचा पहिला इतिहास तपास. किती शिवसेनेच्या स्वपक्ष नेत्यांना मारून टाकायचं, सुपाऱ्या द्यायच्या, त्यांचं घर उद्ध्वस्त करायचे, त्याचबरोबर त्यांना त्रास द्यायचा, अशी असंख्य उदाहरणं उद्धव ठाकरेच्या संदर्भात आम्ही नावासकट देऊ शकतो. म्हणून भारतीय जनता पक्ष कायदा सुव्यवस्था स्वपक्ष का आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्या आणि आमदारांच्या हल्ल्याचा आरोप तू आमच्यावर टाकू नकोस. पहिले तुझ्या मालकाला गंगेमध्ये स्नान करायला सांग, त्याच्या पहिले कुंडली, त्याचा पहिला इतिहास तपास, आणि मग आमच्यावर बोलण्याची थोडी हिंमत दाखव.